नमस्कार, मी अक्षय, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. कल्याण पूर्व वालदुनी येथे भाजपचा 37वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून शोभायात्रा काढण्यात आली व कार्यक्रमात मिठाई वाटप केले. संदीप सिंह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर संदीप सिंह यांच्या कार्यालयापासून ते गणपत शेठ गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले गेले. ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सुमित्रा नायडू, चंद्रशेखर मत्रे, विजय उपाध्याय, ब्रिजेश पांडे, सौरभ सिंग, प्रदीप मिश्रा, वंदना मोरे, राजनी सिंग, नितेश मत्रे, चेतन मत्रे, साईदा सिद्दीकी आदी मान्यवरांचे शॉल व श्रीफळ देऊन स्वागत केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष होतो.
त्यामुळे ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे, या पार्टीचं कॅरेक्टर वेगळं आहे आणि म्हणून ही पार्टी खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. जर तुम्ही इतर पार्ट्या जर कम्पेअर करून बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला घराणीशाही दिसेल. म्हणजे या पार्टीमध्ये फक्त ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि मोदीजींनी दिलेल्या नाऱ्यानुसार सबका साथ सबका विकास या दृष्टीने घेऊन आता जर तुम्ही उत्तर प्रदेशातील विजय बघितलं, मणिपूर, गोवा या चार राज्यांमधून भरघोस मतदान मिळून त्या राज्याची सत्ता आलेली आहे. 13 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची आज सत्ता आहे आणि अशा या भारतीय जनता पार्टीच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान या ढोल पथकाने सुंदर असं ढोल पथक वादन करून सुंदर अशी वातावरण निर्मिती केलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि मंडळ अध्यक्ष संदीपजी सिंग यांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने सर्वांना कार्यकर्त्यांना घेऊन संधी दिली, त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी माझ्याबरोबर घोषणा द्यायच्या आहेत, भारतीय जनता पार्टीचा. तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.